मी सचिन प्रल्हाद चव्हाण, प्रभाग क्रमांक 64, कोल्हापूर महानगरपालिकेच्या या प्रभागाचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांचं, माता भगिनींचं, तरुणांचं, बालमित्रांचं सगळ्यांचा आभार मानतो. आणि या मिळालेल्या संधीचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझ्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राहणार आहे. त्या ठिकाणी 1-2 अपघात झाले ज्याच्यात लहान मुली दगावले गेल्या. त्या ठिकाणी स्कायवॉक उभा करणे, म्हणजे आपल्याला मराठीत त्याला म्हणता येईल की हवाई, म्हणजे उड्डाण पूल ज्याला आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी जवळजवळ त्याचं स्वतः इस्टिमेट मी केलेलं आहे. त्याचं स्वतः ड्राइंग आम्ही कन्सल्टंट करून मुंबईच्या करून घेतलेलं आहे. जवळजवळ 4.70 कोटी हा प्रोजेक्ट होऊ घालतो आहे. आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्याला हिरवा कंदील दिलेला आहे आणि त्याची तत्वता मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळं तो महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये त्याचा समावेश आयुक्तांनी केलेला आहे, कलेक्टरांनी केलेला आहे. आता त्याच्याही पुढे जाऊन वैशिष्ट्यपूर्ण अनुदानामधून हे आपल्याला करून घेता येतं का, किंवा केंद्र सरकारच्या, कारण हा जो आराखडा आहे तो कधी मंजूर होणार किंवा काय होणार या बाबतीत थोडंसं द्विधा मनस्थिती माझी स्वतःची असल्यामुळं मी महाराष्ट्र सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण जे प्रकल्प आहे त्या ठिकाणी त्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. दिल्लीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रयत्न माझे सुरू आहेत की जेणेकरून मी जो जाहीरनामा दिला होता त्या जाहीरनाम्याशी प्रामाणिक राहून जनतेचा यामध्ये चांगल्या पद्धतीने, कारण तिथं जे येणारे मुलं आहेत ती फक्त माझ्या प्रभागातील नसून संपूर्ण शहरातील आहेत, आणि त्या ठिकाणी त्याचा त्यांना उपयोग व्हावा. आणि वाहतुकीची कोंडी जी आहे ती वाहतुकीची कोंडी यातून निघून जावी आणि सर्व लहान मुलांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा व्हावा म्हणून हा आपण प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेतो आहे. त्याचबरोबर दुसरा आपला प्रोजेक्ट असा राहणार आहे की खर्चाचं पाणी जे आपण महिलांच्यासाठी, खास करून तो प्रोजेक्ट आहे महिलांच्यासाठी, तो प्रोजेक्ट खर्चाच्या पाण्याचा आहे, कारण आपण सरकारी चाव्या सगळ्या बंद करून टाकलेल्या आहेत. आणि त्याचसाठी सिद्धार्थ गार्डन येथून बोरिंगद्वारे पाणी उचलायचं आणि ते संपूर्ण प्रभागामध्ये जवळजवळ 200 ते 300 त्याला चाव्या आपण बसवायच्या आणि त्याचा पाणी पुरवठा करायचा. त्याचं होणारं वीज बिल जे आहे ते प्रल्हाद चव्हाण युवा मंचामार्फत दिलं जाईल. अशा पद्धतीचा तो एक प्रोजेक्ट आहे. त्याचंसुद्धा आराखडा तयार झालेला आहे, त्याचीसुद्धा इस्टिमेट मंजूर झाला आहे. DPDC तो मंजूर करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तिसरा यातला माझा जाहीरनाम्याचा मुख्य भाग जो होता तो म्हणजे आमचे नेहरू बालोद्यान सिद्धाळा गार्डनमध्ये विविध सोयी उपलब्ध करून देणे आणि त्याचं सुशोभीकरण करणे. आत्ता आपण जर इतर शहरातल्या बगीच्यांच्याकडे पण पाहिलं किंवा आणि त्याचबरोबर सिद्धाळा गार्डनकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण तिथं कोणत्या पद्धतीनं तिथं काम केलेलं आहे, किंवा कारण आपण त्या काम केलेलं बोलून न दाखवता आपण काय करणार आहोत हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आत्ता नवीन मुख्यमंत्र्यांच्या फंडातून मला 10 लाख तिथं मिळालेले आहे. त्याच्या माध्यमातून खेळणी किंवा अजून त्याच्या ठिकाणी अजून त्याच्याही पुढे जाऊन तिथं ऑडिटोरियम आपल्याला हे घेता येतं का, थिएटर घेता येतं का, अशा पद्धतीचा सुद्धा आराखडा आम्ही त्या ठिकाणी बनवतोय. आणि त्याचबरोबर दुर्बिणीद्वारे आकाशगंगाचे दर्शन अशा पद्धतीचं सुद्धा आपण तिथं करतोय. 4-way सिस्टीम किंवा 2-3 मोठे प्रोजेक्ट आहेत आपण तिथं घेण्याचा प्रयत्न करतोय. जास्तीत जास्त विकास कामं आपण करण्याचा प्रयत्न करतोय, निधी खेचून आणायचा प्रयत्न करतोय. या भागातील या प्रभागाचं नाव संपूर्ण शहरामध्ये चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल अशा पद्धतीचं माझं काम या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर गेली 11 वर्ष आम्ही नवदुर्गा दर्शन महिलांना घडवत होतो, पण ते स्टेज झाल्यानंतर महिलांच्यामधून असा सूर चालू झाला की आपण काहीतरी महिलांच्या, कारण माझे सोन्यामध्ये महिला बचत गट महासंघाचे जवळजवळ 50 बचत गट आहे. या बचत गटांना त्यांच्या केलेल्या उत्पादनाला, त्यांच्या असलेल्या ह्याला ग्राहक मिळावा आणि उत्पादनाच्या ज्या ह्यासाठी बाजारपेठ मिळावी याच्यासाठी आम्ही सिद्धाळा महिला महोत्सवचं आयोजन केलं. 2 वर्षापासून करतो, यशस्वीरित्या त्याचं आयोजन झालेलं आहे. जवळजवळ 40 ते 50 महिला बचत गट तिथं आपापले स्टॉल लावतात. 2 दिवसाचा हा महिला बचत गटाचा महोत्सव असतो.
त्या ठिकाणी विविध प्रकारचे लहान मुलांसाठी खेळ आपण त्या ठिकाणी त्यांना हे करत प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर बचत गटांना तिथं स्टॉल्स देणे किंवा कोणत्याही पद्धतीचा भाडेतत्व किंवा आणखीन कुठला व्यापारी हे न बाळगता फक्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा शिदाळा महिला बचत गट दरवर्षी साजरा करतो आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद म्हणजे प्रचंड प्रतिसाद त्याला आहे आणि असाच प्रतिसाद या सर्व लोकांनी या नागरिकांनी द्यावा आणि आई महालक्ष्मीच्या ही चरणी हीच प्रार्थना करतो आणि माझ्या हातून चांगलं जेवढं काम करता येईल या कोल्हापूर शहरासाठी ते करून घेण्याचा प्रयत्न मी करतोय आणि आपण या कोल्हापूर लाईव्ह या नवीन होऊ घातलेल्या या आणि जी संकल्पना जे राबवणारे आमचे अमोल पाटील जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. कारण हा नवीनच कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टवर काम करत असताना कोल्हापूरमधला तरुण इतक्या चांगल्या पद्धतीने काम करतोय त्यांना सुद्धा माझ्या हार्दिक शुभेच्छा, नमस्कार, धन्यवाद.